काही जे पदाधिकारी आहे गणपती मंडळाचे ते मला ओळखतही असतील. 2016 मध्ये त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे केलं होतं आणि त्यामुळे आमचंही काम लवकर संपून आम्हाला त्यावेळेस ह्या तुमच्या मंडळामुळे म्हणा रेस्ट पण मिळालं होतं. तर ह्यावेळेस देखील मी अशाच प्रकारची अपेक्षा करते की आपल्या औरंगाबाद शहरामध्ये जेवढी मंडळ आहे जसं आजपर्यंत सहकार्य करत आला तशाच प्रकारचं सहकार्य केलं होतं आणि त्यामुळे आमचंही काम लवकर संपून आम्हाला त्यावेळेस ह्या तुमच्या मंडळामुळे म्हणा रेस्ट पण मिळालं होतं. तर ह्यावेळेस देखील मी अशाच प्रकारची अपेक्षा करते की आपल्या औरंगाबाद शहरामध्ये जेवढी मंडळ आहे जसं आजपर्यंत सहकार्य करत आला सर्वांना या निमित्ताने मी विनंती करणार हे जे आचारसंहितेचं पुस्तक लिहिलेलं आहे आपण त्याचं वाचन करावं. या पुस्तकाचं जर वाचन केलं तर मला वाटतं निश्चितच या ठिकाणी गणेश उत्सव एक आदर्श गणेश उत्सव म्हणून साजरा करण्यामध्ये निश्चितच आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आहे यामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही. थँक यू सर. एकदम स्ट्रिक्ट कंट्रोल घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपली जी मूर्तीची सुरक्षा आहे खासकर रात्रीची वेळी त्याबद्दल देखील आम्ही आपल्याला सूचना करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण सीसीटीव्ही कॅमेरा आणि व्हॉलंटियर्स दोन्ही ठेवणार आहात अशी आम्ही मतलब आपल्याकडून आपण व्यवस्था करणार अशी अपेक्षा करतो आणि त्यामध्ये जर व्यापारी महासंघ किंवा महानगरपालिका किंवा मोठे गणपती मंडळ जे ते जर स्वतःहून करत असतील किंवा लहान गणपती मंडळाला करून देत असतील तर तुमची देखील एक चांगली गोष्ट आहे. सध्याची परिस्थिती पाहता आणि ज्याप्रमाणे आपल्याकडे एलर्ट आलेला आहे मला वाटते की प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी आपल्याला अत्यंत दक्ष राहण्याची गरज आहे आणि याच्यासाठी आमचे पोलीस कर्मचारी अधिकारी सतत प्रयत्नशील आहे. आम्हाला नक्कीच वाटतोय की आपण त्याला सहकार्य करणार परंतु पुढच्या वेळी आम्हाला असं वाटते की पीओपी घेऊन होणार काय म्हणून आपली जे जुनी परंपरा आहे जे आपले समजा की पर्यावरणासाठी जे आपलं धोरण आहे त्याचा पालन करून आपल्याला मातीची मूर्ती मला वाटते की पुढच्या वर्षीपासून कंपल्सरी केली पाहिजे हे आमचा सुझाव आहे आणि मला वाटते की आपण मान्य करणार. त्याच्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारात सर्वजणांनी मिळून सहभागी झाले कारण सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन ऍप्लिकेशन त्याचा इश्यू होता. आम्हाला असं वाटते की जर आपण सीसीटीएनएसच्या महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईट मधून सिटीजन वेब पोर्टल जर आपण वापरला आणि जर आपल्याला वापरता येत नाही तर आमचे पोलीस कर्मचाऱ्यांची ठाण्यामध्ये जे कर्मचारी असतात त्यांची मदत जर घेतली तर ऑनलाईन ऍप्लिकेशन आपण मागच्या वेळी केलेले होते आणि ती ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्यावेळी देखील लागू करणार अशी अपेक्षा बाळगतो की तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी तो एकदम वन स्टेप गेटवे आहे त्यामध्ये काही अडचण नाही. जर एक सवय टाकली तर एक चांगला मतलब आमच्यासाठी तो अत्यंत चांगला असतो. रिपोर्टिंग रेकॉर्डिंग घेण्यासाठी अत्यंत हा चांगला सिस्टम आहे. मी एवढे बोलून आणि शेवटी आमचे जे दोन तीन महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत डॉल्बी बद्दल जुगार बद्दल बिजलीची कनेक्शन बद्दल आणि मूर्ती यांची सुरक्षिततेबद्दल आणि आपण एक असा संकल्प करूया की ह्यावेळी कुठल्याही प्रकारचा आमच्या हद्दीमध्ये तरी देखील अपघात होणार नाही आणि कोणीचे जीव जाणार नाही आम्ही अशा प्रकारचे प्रयत्न करणार आहोत आणि हा जे सण आहे अत्यंत उत्साहाने आनंदाने साजरा करूया आणि मध्ये मदन देखील हा पर्व आहे तो देखील आपण शांततेने साजरे करणार आहोत
मी माझे शुभेच्छा तुम्हाला देऊन डिपार्टमेंटचे शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.